नमस्कार, मी साक्षी, इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत. पाहूया शहरातील काही ठळक घडामोडी, पाहूया शहरातील सविस्तर वृत्त न्यूज रिपोर्ट मध्ये. रक्षाबंधन हा केवळ रेशमाचा बंध नाही, तर त्या पलीकडे जाऊन एक व्यापक अनुभूती देणारा सण. कधी काळी केवळ भावाने बहिणीच्या रक्षणाची ग्वाही देण्यासाठी हा सण ओळखला जायचा, पण आज आमच्या भगिनी कितीतरी अधिक सामर्थ्यवान बनल्या आहेत. संपूर्ण जगात आपले नाव उंचावत आहेत. गौरवशाली विकास पर्वातील आपण साऱ्याच समान भागीदार आहात, हे म्हणत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शक्ती सन्मान महोत्सव हा उपक्रम येत्या रक्षाबंधनला राबविण्याचा मानस आहे. महिला सक्षमीकरणासाठी फडणवीस सरकारच्या विविध योजनांचा समावेश आहे. त्यात माझी कन्या भाग्यश्री योजना, पंतप्रधान सुकन्या समृद्धी योजना, अस्मिता योजना, शुभमंगल सामूहिक विवाह योजना, महिला स्वावलंबन, महिला आरोग्य, महिला सुरक्षा, महिला सन्मान आदींचा यामध्ये समावेश आहे. या उपक्रमास आपला पाठिंबा देण्यासाठी 9227192271 या क्रमांकावर मिस कॉल देण्याचेही आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे. ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. नमस्कार, मी दिनेश अरमण जाधव, पश्चिम मंडळ उपाध्यक्ष. मी घरोघरी जाऊन सदस्य नोंदणी करतोय. मी जास्तीत जास्त सदस्य नोंदणी करणार आहे. त्याच्याबरोबर माझे सायना मित्रमंडळ जाधवडीचे महाराजाचे कार्यकर्ते माझ्याबरोबर आहेत, आणि त्याच्याबरोबर नारी शक्ती सन्मान हाच आमचा ध्यास. आम्ही घरोघरी जाऊन महिलांना नमस्कार.